नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूया आजच्या काही विशेष घडामोडी. गरजू रुग्णांना रक्ताची टंचाई भासू नये म्हणून रक्तदान शिबिर घेणे ही तशी नित्यांची बाब झाली आहे. अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळे व राजकीय पक्ष अशी शिबिरे आयोजित करत असतात. मात्र शिवसेनेचे जिल्हा संघटक विजयताई पोटे यांनी प्रभाग क्रमांक 22, 23, 27 माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्याला कारणही तसंच आहे. कोविड महामारीच्या काळातील वैद्यकीय आणीबाणीमुळे राज्यात अनेक ठिकाणी रक्ताची टंचाई भासू लागली आहे. हे लक्षात घेऊन शिवसेनेचे पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आव्हानानुसार शिवसेनेचे जिल्हा संघटक विजयताई पोटे यांनी प्रभाग क्रमांक 22, 23, 27 माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला प्रमुख पाहुणे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोयू यांची उपस्थिती होती. या शिबिरात रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. मोठ्या संख्येने या शिबिराला नागरिकांचा प्रतिसाद लाभला गेला. अधिकाधिक संख्येने लोकांनी रक्तदान करावे एवढंच यामागचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. यावेळी अरविंद मोरे, अरविंद पोटे, संतोष भोईर, चेतन महानोंडकर व समस्त शिवसैनिक उपस्थित होते. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. हजारो रक्तदात्यांनी रक्त देऊन जागतिक म्हणजे ग्रीन बुक मध्ये शिवसेना पक्षातर्फे हा रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. जागतिक रक्तदान विक्रम हा शिवसेना पक्षाच्या नावाखाली आहे. आज हजारो म्हणजे करोडो लोक कोरोनाग्रस्त झालेले असताना शिवसेना पक्ष प्रमुख आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्ष सर्व ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन करत आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही बघत असाल की आमच्या जिल्हा संघटक विजयताई पोटे आणि माझे मित्र माजी गटनेते अरविंद पोटे आणि त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या 22, 23, 27 अशा 3 वार्डाच्या या सर्व यांच्या अधिपत्याखाली या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आणि विविध प्रकारे आरोग्य शिबिराचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. पण आज गरज असताना, महाराष्ट्राला गरज असताना, कोरोनाग्रस्तांना गरज असताना हे रक्तदान शिबिराचं आयोजन हे फार महत्वपूर्ण बाब या ठिकाणी विजयताई पोटे यांनी केलेली आहे. बाटली एका माणसाचा प्राण वाचू शकते आणि म्हणून हे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कुठल्याही दानापेक्षा रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. याबद्दल आपण काय सांगू शकता? आपली विधायक भूमिका काय? सर्वश्रेष्ठ दान आहेत. माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब हे जे कोरोना काळामध्ये जे काम करत आहेत आणि त्यांनी आव्हान केल्यानुसार खरं तर शिवसेनेचं हे आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. कोरोनाग्रस्त असो इतर काही असो नेहमीच रक्तदान शिबिर आयोजित केलेलं असतं आणि त्यांच्या आव्हानानुसार आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. रक्तदान श्रेष्ठ दान आहे. ज्या रक्तदात्यांनी हे दान रक्तदान केलेलं आहे त्यांचं ह्या संघटने आमच्या विभागातर्फे खूप खूप धन्यवाद देते आणि माझ्या दोन
लावला होता, मोठा गाळा आला, तो त्यांनी समर्थपणे परतवून लावला. तेव्हा आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये तेवढ्याच यशस्वीपणे त्याचा मुकाबला केला आणि कोरोना आता संपत आला. पण कोरोना संपता संपता रक्ताचा साठा पण संपत आला. आणि तो साठा संपत आल्यामुळे उद्धव साहेबांनी आव्हान केलं की आपल्याला कोरोना आठवायचा आहे, रक्तसाठा पाहिजे, म्हणून रक्तसाठ्यासाठी रक्तदान सुरू करा. आणि रक्तदानात त्यांच्या हाकेला हो देऊन आपण रक्तदानाचं शिबिर आम्ही आयोजित केलं आणि आपण सर्वांनी येऊन त्याला साथ दिली, आम्हाला रक्तदानाची मदत केली. प्रमुख पाहुणे म्हणून अरविंदजी मोरे साहेब आले, कपोते साहेब आले, आमचे प्रफुल्ल गवळी साहेब आले, खासदार साहेब पण येऊन गेले आता आणि आमदार साहेब पण होते. या सर्वांनी पण त्याला पाठिंबा दिला. सर्वांचे मी यावेळी या दिनी आभार मानतो आणि रक्तदात्यांचे पण खास करून त्यांना जे उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं तेव्हा त्यांचे पण जाहीर आभार. आणि अर्पण ब्लड बँक यांनी यावेळेला जे आम्हाला साथ दिली आणि त्यांना सांगितल्यावर परवा सांगितल्यावर 2 दिवसात त्यांनी टीम तयार करून रक्तदानासाठी आलंय. पुणे काम राहिलंय मध्ये अर्पण बँकेचे अतिशय रक्ताची गरज असल्यामुळे आदरणीय मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आवाहन केलं की रक्तदान शिबिर आयोजित करा. त्याप्रमाणे शिवसेनेने 80% समाजकारण आणि 20% राजकारण या दृष्टीने अनेक शिबिरं असो, रक्तदान असो, इतर असं शिबिरं नेहमी राबवत असते आणि त्यांच्या आवाहनानुसार आम्ही हे शिबिर आयोजित केलं. प्रभाग क्रमांक 22, 23, 27 ते आमचे सगळे पदाधिकारी यांनी सगळ्यांनी मेहनत घेऊन हे शिबिर आयोजित केले. ज्या रक्तदात्यांनी इथे रक्तदान केलं, चांगल्या प्रकारे रक्तदान केलं, त्यांनाही सगळ्यांना धन्यवाद देते. बस ना, आमच्या या शिबिराचं महत्त्वाचं कारण म्हणजे या 4-5 महिन्यामध्ये या महाराष्ट्रावर आलेलं कोरोनाचं महामारीचं संकट आणि या आता हे संकट संपत असतानाच आपले या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब यांनी जनतेला आव्हान केलं की या महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा आहे आणि या आव्हानाला आम्ही जागून आज या ठिकाणी प्रभाग क्रमांक 22, 23 आणि 27 या शाखेच्या वतीने आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होतं आणि या शिबिरासाठी उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. अनेक मान्यवरांनी या रक्तदान शिबिरासाठी खासदार आमदार तसेच अनेक मान्यवरांनी या ठिकाणी भेट दिली आणि अनेक रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान करून आपलं एक रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान हे असं दाखवून दिलं. दिलेल्या या सर्व रक्तदात्यांचं आम्ही या शाखेच्या वतीने आभारी आहोत. धन्यवाद. इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.